दादा आज दरंगावत आपण प्रचारात आपणच्या प्रचारात फिरले आपण प्रचित कसा भेटला अतिशय उत्साह बघायला मिळाला आणि ही आपण कमावलेली गर्दी असं मी म्हणेन कमावलेली गर्दी इन द सेन्स त्यांनी ज्या प्रकारचं त्यांचं नेतृत्व आहे कर्तृत्व आहे त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत जसा जसा आम्ही आता आपण लक्षात आलं असेल की सुरुवात केली तेव्हा काही शे लोक होती त्यानंतर काही हजार लोक त्या मागे आमच्याबरोबर या उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत ही रॅली म्हणजे ही प्रचारार्थ रॅली केलेली आहे पण माझा अनुभव असा आहे की विजयाची रॅली आहे की काय असा अनुभव यायला लागलेला आहे त्यामुळे यावरून विजय आपणचाच नक्की आहे आणि जी एक नंबरची निशाणी आपली आहे तुतारी त्यावर आम्ही शिक्का मारण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहोत मात्र लोक मतदारांचं असं म्हणणं आहे की आपण आम्हाला सांगण्याची गरज नाही आमचं ठरलेलं आहे की देवकर आपच विजयी होणार आणि प्रचंड बहुमताने विजयी होणार गावात चर्चा आहे भाऊ की 10 तारखेला मोठा बॉम्ब फोडण्यात येणार आहे विरोधकाशी चर्चा करताय तर नेमका बाम काय फुटणार आहे 10 तारखेला बघा आपण गेल्या 3 वर्षापासून बघतोय दर महिन्याला दर आठवड्याला बॉम्ब फुटेल बॉम्ब फुटेल या गोष्टी असतात दिवाळ्या 3 दिवाळ्या झाल्या गेल्या तरी पण तो बॉम्ब फुटलेला नाहीये हे नुसतं अफवा आहेत या अफवांचे राजकारण करण्याचे प्रयत्न आहे आपण आज बघितलं असेल आम्ही एक मेसेजवर जे महाविकासाकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष जे आघाडी आहे यांना मी एक मेसेजवर बोलवलं हजारोच्या संख्येने इथं आपले पदाधिकारी उपस्थित होते तर तुम्हाला सांगतो गावात जसं आम्ही जात गेलो तसं युवक तरुण युवक जेव्हा एवढा भडकला आहे कारण धरणगाव शहरात काही उद्योगधंदा आले नाही MITCची जी ओसाड पडलेली आहे शहरामध्ये तरुण युवकांचा एवढा रोज बघण्यात आला कारण मी तरुण युवकांच्या बघितलं की आम्ही जेव्हा इथून निघालो 100% फटके टाकून निघालो होतो जेव्हा आम्ही 500-600 गर्दीने गेलो आणि जेव्हा आम्ही गावात जास्तीत जास्त पुढे यात गेलो तर 50%च्या वर आमच्या गर्दीपेक्षा तरुणांची गर्दी बिना फटक्याची ती बघायला मिळाली याचे कारण अर्थ असा आहे की ते फटके नसलेले तरुण जे ते कोणत्याही पक्षाचे नव्हते फक्त त्यांच्या रोष आहे की आम्ही IIT केलं इंजिनिअरिंग केलं ग्रॅज्युएशनच्या आम्ही नोकऱ्या केल्या आम्हाला 5-10 हजार रुपये नोकऱ्या कराव्या लागतंय अशा रोज काही तरुणांनी तिथं व्यक्त करून दाखवला आणि प्रत्येक गाव पूर्ण गावामध्ये गल्ली गल्लीत बोली बोलीमध्ये आम्ही उमेदवार नाहीत उमेदवार आमचे आदरणीय देवकरप्पा साहेब ग्रामीणमध्ये फिरत असल्यामुळे शेवटच्या दिवशी आम्ही 1 तारखेला लढाई घेऊ तर आमचं आक्षण तिथं करण्यात आलं असं वाटलं की आम्ही उमेदवार आहेत काय अशा पद्धतीने लोकांनी धरणगाव शहरात स्वागत केलं आहे व येणाऱ्या काळामध्ये आपले आदरणीय जे पालकमंत्री महोदय आहेत यांच्या पराभव 100% निश्चित आहे 80% जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे ही देवकरप्पांच्या पाठीशी आहे भाऊ आज धरणगावात आपणच्या प्रचार रॅली संदर्भात काय सांगतात आज धरणगाव शहरामध्ये आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आप्पासाहेब शेवटच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी शहरामध्ये येतील तोपर्यंत गल्लोगल्ली आणि घरोघरी मतदार आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही स्थानिक पदाधिकारी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि एक चांगला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे लोकांचा चेहऱ्यावरचा उत्साह बहिणींच्या ताईंच्या मावशींच्या चेहऱ्यावरचा उत्साह सांगतो की ह्यावेळेस 20 तारखेला आप्पांनाच मतदान होईल आणि तुतारीवरच मतदान होईल या शहरामध्ये आपण जर बघितलं बहिणींच्या पाण्याविषयी आक्रोश आहे जल जीवन मिशन पाणी पुरवठा स्वतःचं मंत्री स्वतः खातं यांच्याकडे पण त्यांच्या या मतदारसंघातल्या गावामध्ये 20-20 दिवस पाणी मिळत नाही त्यामुळे लाडक्या बहिणी हवालदिल झालेल्या आहेत आता लाडक्या बहिणी ह्या त्यांना सांगितलं गेलं होतं मागच्या वर्षी की 1 एप्रिलला दर दिवशी तुम्हाला पाण्याची भेट देऊ परंतु 1 वर्ष 1.5 वर्ष झाले परंतु पाण्याची भेट काही देत नाही आता लोक लाडक्या बहिणी या 23 तारखेला त्यांना पराभवाची भेट या ठिकाणी देणार आहे इतका उत्साह या शहरामध्ये आहे आणि सर्व समाज सर्व बालाबलुतेदार समाज हा आप्पांच्या पाठीशी आहे आणि रामकृष्ण हरी वाजवत आहे।